तालोजा आणि खारघर मधील रिक्षा चालकांमध्ये 21 नोव्हेंबर रोजी खारघर रेल्वे स्थानकाबाहेर तुफान हाणामारी झाल्यावर खारघर पोलिसांनी दोन्ही गटातील रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. तसेच तळोजातील रिक्षा चालकांनी नियोजन करून खारघर मधील रिक्षा चालकांना मारहाण केल्यामुळे योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी रिक्षा चालकांनी करीत 800 रिक्षा बंद ठेवल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. खूप परिणाम होतो, कारण आता उन्हात उभं राहायचं म्हटलं रिक्षा मिळतच नाही. किती वेळ झालं, 2 ट्रेन गेल्या, उभीच आहे मी त्या अजून. रिक्षा नाही म्हटल्यावर टॅक्सी तरी मिळायला पाहिजे, टॅक्सी पण नाही आहे. मी टॅक्सी पण मिळा बोलले तर नाही येत आहे. डेफिनेटली रिक्षा बंद होने से यार काफ़ी प्रॉब्लम आ ही रही है, बट थोड़ा ओला और उबर की सर्विसेज है उस वजह से थोड़ा पैसा ज़्यादा लग रहा है, बट हम टाइमली पहुँच रहे हैं कहीं ना कहीं जहाँ हमें जाना है. 5 दिन से बंद है तो दिल्ली में खारघर आता हूँ तो काफ़ी प्रॉब्लम्स हो रही है. तसेच खारघर मधील एकता रिक्षा युनियन व तळोजा रिक्षा चालक संघटना या रिक्षा चालकांच्या दोन युनियन मध्ये हद्दीच्या वादावरून मागील काही वर्षांपासून धुसफूस सुरू आहे. यापैकी एकता रिक्षा युनियन ही खारघर मधील स्थानिक रिक्षा चालकांची युनियन असून तळोजा मधील रिक्षा चालकांनी खारघर मध्ये व्यवसायासाठी इकडे फिरकू नये असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र त्यानंतरही तळोजा मधील रिक्षा चालक खारघर मध्ये येऊन रिक्षा व्यवसाय करीत असल्याच्या कारणांवरून मंगळवारी या दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली व दगडफेक झाली. या कारणांमुळे खारघर मधील रिक्षा बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV.